रेखा जरे हत्याकांडातील सूत्रधार पत्रकार बाळ बोटे याच्या अटकेसाठी पोलीस आता कायद्याचा आधार घेत आहे. बाळ बोटे याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सध्या पोलीस विभागामार्फत केली जात आहे. एखाद्या गंभीर गुन्ह्यात आरोपीला फरार घोषित करणं ही प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने राबवली जाते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया कायदेतज्ञ ॲडव्होकेट हाफिज सय्यद यांच्याकडून. एखादा आरोपी फरार केव्हा घोषित केला जातो याविषयी कायद्याच्या तरतुदीबाबत माहिती देणार. कायद्याचे कलम 82 आणि 83 मध्ये फरार आरोपी घोषित करणे आणि फरार आरोपीची मालमत्ता जप्त करून त्याची विक्री करण्याची तरतूद आहे. एखाद्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये अनेक आरोपी असतात. काही आरोपी त्यामध्ये पोलिसांना मिळून आलेले असतात, परंतु काही आरोपी पोलिसांना पुरेसे प्रयत्न करूनही मिळून येत नाही. अशावेळी पोलीस अधिकारी संबंधित दंडाधिकारी यांच्याकडे त्या फरार आरोपीबाबत वॉरंटची मागणी करू शकतात आणि त्यानंतर अशा फरार आरोपीबाबत न्यायालय कलम 82 प्रमाणे उद्घोषणा घोषणापत्र जाहीर करतात. त्यामध्ये त्या आरोपीला 30 दिवसाची मुदत दिली जाते. असे जे घोषणापत्र आहे हे एकतर तो ज्या ठिकाणी राहत असेल त्या मिळकतीवर किंवा चावडीवर किंवा ठळक ठिकाणी, तसंच एखाद्या वृत्तपत्रातून सुद्धा अशा प्रकारचे घोषणापत्र दिले जातात. त्यानंतर त्या आरोपीला दिलेल्या मुदतीत तो स्वतःहून हजर झाला नाही तर त्याच्याविरुद्ध तो फरार झालेला आहे आणि त्याची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई दंडाधिकारी कलम 83 प्रमाणे करू शकतात. जी ज्या आरोपीची मालमत्ता आहे ती जप्त करण्यासारखी आहे. अशी मालमत्ता ज्याच्यामध्ये इतरांचे हितगुज गुंतलेले नसावे किंवा इतरांच्या अधिकारावर गदा येणार नाही अशा ज्या आरोपीच्या मालमत्ता आहे अशा मालमत्ता न्यायालय जप्त करू शकतात कलम 83 प्रमाणे. आणि त्यानंतर जप्त केलेल्या मालमत्तेपैकी जी नाशवंत होणारी मालमत्ता आहे, तात्काळ नाशवंत होणारी आहे किंवा तिचं साठवणूक करून ठेवता येणार नाही अशी मालमत्ता ही तात्काळ न्यायालय विकू शकतात, त्याचा लिलाव करू शकतात. मात्र ज्या मिळकत ज्या स्थावर किंवा जपून ठेवण्यासारख्या मिळकती आहेत मालमत्ता आहेत अशी मालमत्ता न्यायालय आपल्या जप्त करू ठेवतात आणि योग्य वेळी त्या मालमत्तेची विक्री केली जाते किंवा त्या मालमत्तेचा लिलाव केला जातो. ही कायद्याच्या ह्या ज्या तरतुदी आहे ह्या फरार आरोपीबाबत कलम 82 आणि 83 मध्ये नमूद केलेले आहे. परंतु या ठिकाणी मला एक हे सांगायचं आहे की ज्या वेळेस न्यायालय उद्घोषणा काढतात किंवा काढली जाते न्यायालयाकडून त्यावेळी तो आरोपी हा फरार आहे. पोलिसांनी त्यांच्या परीने योग्य त्या पद्धतीने तपास करून देखील तो आरोपी मिळून येत नाही असं पुरेसं कारण जर दंडाधिकाऱ्यांना वाटलं तरच दंडाधिकारी कलम 82 प्रमाणे उद्घोषणा काढू शकतात. आणि जर तो आरोपी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात दाद मागत असेल किंवा त्याचं एखादं प्रकरण तो न्यायालयात पुढे करत असेल तर अशा वेळी उद्घोषणा काढता येणार नाही. मात्र दंडाधिकाऱ्यांना पुरेसं कारण वाटलं की हा आरोपी आपली अटक टाळण्यासाठी गुप्त ठिकाणी लपून बसलेला आहे अशा वेळेस दंडाधिकारी उद्घोषणा काढतात. आणि उद्घोषणेच्या मुदतीत जर आरोपी हजर झाला नाही तर त्याची कलम 83 प्रमाणे त्याची मालमत्ता जप्ती आणि विक्रीची कारवाई करू शकतात.